सामाजिक, राजकीय, आर्थिक, कला, सांस्कृतिक, कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय, आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील, महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील वित्तम बातमी, लोकविकास न्यूज, खबर महाराष्ट्राची, लोकविकासाची। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने याचा स्थानिक व्यापारी का विरोध करत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत लिलाव बंद पाडला। माजी बांधकाम सभापती संतोष पाटील जाधव आणि मनसेचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब पाटील जाधव यांना बोलवून घेऊन सदर अन्यायाचा पाढा वाचला। दरम्यान संतोष पाटील जाधव यांनी आणि बाजार समितीचे सचिव कस्तुरी रणेवले यांनी मध्यस्थी करून व्यापाऱ्यांना पुन्हा कांदा लिलाव घेण्यास भाग पाडले आणि कांद्याचा लिलाव पुन्हा चालू केल्यावर कांद्याला जास्त भाव मिळाल्याने शेतकरी वर्गाने आनंदाने व्यक्त केला। दरम्यान शेतकऱ्यांनी जमाव बंद करून कांदा मार्केटमधील कार्यालयासमोर ठिय्या मांडल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सतीश दिंडे, पोलीस कॉन्स्टेबल दादाराव तिडके व गृहरक्षक दलाचे जवान घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्याने शेतकऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केल्यानंतर परिसरातील वातावरण निवळलं। कृषी उत्पन्न बाजार समितीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव देण्याची मागणी केली। इथं आता जे फरक झाला, नगरच्या आजचे जे कांदा मार्केट चालू आहे पूर्ण महाराष्ट्रातलं 1800 ते 2400 रुपयाच्या दरम्यान चालू आहे। आपले कांदा व्यापारी इथले स्थानिक ज्यांना तुम्ही आम्ही लायसन दिलं आपल्या लोकांना आपल्या लोकांचे कांदे घ्यायसाठी, तर त्यांनी 1600 रुपये लास्ट भाव त्यांचा आज, म्हणजे एक मिनिट ऐकून घ्या तुम्ही, 1600 रुपये शेतकऱ्याच्या यांच्या समक्ष सांगू राहिले मी तुम्हाला, त्यांचा 1600 रुपये लास्ट भाव आहे आणि नगरचे व्यापारी 1800 ते 2000 दरम्यान आज कांदा घ्यायला आमच्या शेतकऱ्याचा तयार आहे। मग स्थानिकचे व्यापारी जर इतका जर लूटमार करीत असन स्थानिकच्या शेतकऱ्याची, तर आमचं सगळ्याच्या वतीनं आपल्याला विनंती आता तर इथं आहे ना, वाहनामध्ये एक वाहन सुद्धा 1600 पुढे विकलेलं नाही, आपण डायरेक्ट 1800 पुढे चालू केलं सगळे नगर। तुम्ही काय सुरू करणार का पाणी? यांची ही भूमिका आहे, म्हणजे शेतकऱ्याचा कांदा चांगल्या भावात गेला पाहिजे, हे व्यापाऱ्याची ही भावना असल्या आपलेच आपण ज्या व्यापाऱ्याला म्हणतो की आता जर दरोडे खोर जर इथे निघाले असन तर रणेल साहेब पुढे सगळ्या व्यापाऱ्याला त्यांचे इथले काळे खाली करायला लावून त्यांचे लायसन्स रद्द करायचे। लासूर या ठिकाणी जो कांदा खरेदी करण्यासाठी आला होता, आपण कुठून आलात? आम्ही नगर मधून आलो आहे, माझे गंगापूर मध्ये लायसन आहे, रावरी सर्व मार्केटमध्ये माझे लायसन आहे, मी या गंगा लासूर स्टेशनला लायसन घेऊन इथं व्यापार करण्यासाठी आलो होतो। आपण बाजार समितीचं कायदेशीर लायसन घेतलेलं आहे का? कायदेशीर लायसन घेतलेलं आहे, कारण एक कमिटीचं माझं पूर्ण रोख पैसे देऊन मी शेतकऱ्यांच्या पट्ट्या करणार असं आमचं सगळं। हा लिलाव आज बंद पाडला आणि याचा खापर खरं तर ते शेतकऱ्यावर फोडता, म्हणून मला या ठिकाणी आमच्या स्थानिक व्यापाऱ्यांना या ठिकाणी सांगायचं आहे कि जर आमच्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा जर आपण कवडी मोल भावात घेत असन आणि शेतकऱ्यांनी आज जर कांदा लिलाव बंद पाडला असन तर यामध्ये काही वावगं नाही, यामध्ये काही चुकीचं नाही, त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचाराला विरोधात त्यांनी एक प्रकारचं वाचा फोडण्याचं काम आज या ठिकाणी केलं, म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जे कांद्याचे दर आहे तर ते 1800 ते 2400 रुपयाच्या आसपास आजच्या कांद्याचा भाव आहे, परंतु आमच्या लासूर स्टेशनच्या स्थानिक कांदा व्यापाऱ्यांनी या ठिकाणी मनमानी करत आमचा शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा अवघ्या 1600 रुपयापर्यंत जास्तीत जास्त भावापर्यंत या ठिकाणी घेण्याचा प्रकार त्यांनी चालवला होता, परंतु आमच्या जागरूक शेतकऱ्यांनी एकत्र येत संघटन करत आज या ठिकाणी या अन्यायाला वाचा फोडत सर्व शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पडून जोपर्यंत 1800 ते 2400 रुपयाचा दर आम्हाला मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही लिलाव चालू होऊ देणार नाही, ही प्रखर भूमिका आमच्या शेतकऱ्यांनी घेतल्याबद्दल मी खरंच आमच्या सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो। या ठिकाणचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रणेवले साहेब यांच्याशी मी आताच संवाद साधला,